भाजपाची यादी जाहीर झाली, मात्र आता महाविकास आघाडीचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ज्या 20 ठिकाणी महाराष्ट्रातील लोकसभेचे भाजपाचे उमेदवार नक्की झालेले आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून कोण असेल? भारतीय जनता पक्षाने नागपूर असो, चंद्रपूर असो, बीड, रावेर इत्यादी ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या समोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना अशी परिस्थिती झालेली आहे. आपण आता नागपुरातली चर्चा करणार, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं एक मतदारसंघातल्या प्रमुख मतदारसंघातली आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये प्रमुख पहिलं आहे ते म्हणजे नितीन गडकरी यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून कोण लढणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत. हितेश, माझा थेट आपल्याला प्रश्न आहे, मी 30 सेकंद देईल आपल्याला, त्यात आपण उत्तर द्यावं की हे आता जी यादी जाहीर झालेली आहे भाजपाकडून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, मात्र महाविकास आघाडीचं काय, महविआकडून कोण उमेदवार लढू शकतो? कारण शिवभाटा असो किंवा राशेप असो त्यांनी काँग्रेसला ही जागा देऊन दिलेली आहे, पण काँग्रेसला उमेदवार मिळत नाही आहे. कोण उमेदवारांची चर्चा सध्या तिथं सुरू आहे? नक्कीच, ज्या पद्धतीने काल नितीन गडकरी यांचं नाव यादीमध्ये आलं होतं त्यावेळेस नागपूरमधून लढण्याकरता, सगळ्यात अगोदर पक्षाने अभिजित वंजारी जे परिषदेचे आमदार आहेत त्यांना प्राधान्य दिलं होतं, मात्र त्यांनी अभिजित वंजारी यांनी नकार दिल्यानंतर विकास ठाकरे जे विधानसभेचे आमदार आहेत महाराष्ट्राचे त्यांना पण ही ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी पण नकार दिल्यानंतर तिसरा ऑप्शन म्हणजे प्रफुल्ल गुर्दे जे आपले नागपूरचे काँग्रेसचे नेते आहेत ते फार जुने नेते आहेत पण त्यांना आज हितेश पण याआधी नाना पटोले हे गेल्या निवडणुकीमध्ये नितीन गडकरी यांच्या विरुद्ध उभे राहिले होते, त्यांना आता उमेदवारी दिली जाणार का या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी गडकरींच्या विरोधात झालेला पराभव लक्षात घेता टाळाटाळच करताना दिसले. ते का असं होतंय, कारण नेते काँग्रेसचे हे नितीन गडकरी यांना घाबरले आहेत का, कारण ते उमेदवारी का नाकारतायत जर पक्ष देऊ पाहताय त्यांना उमेदवारी? असं म्हणायला हरकत नाही, कारण काँग्रेस तर्फे ज्यांना पण पक्षातर्फे म्हणजे सांगितलं जात आहे की तुम्ही नागपूरमधून लढा, पण या आज कोणीही तयार नाही. सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही विरोधक म्हणून तिथे सामना करू शकत नाही, प्रत्येकाच्या मनात भीती आहे. गडकरींचे जे आजपर्यंतचे देशातच नाही तर विदर्भातील नागपुरात सगळीकडे जे गडकरींनी जे काम दाखवलेलं आहे, जे कार्य त्यांनी केलेलं आहे त्यावरून लोकांमध्ये जी जनता आहे, जनता जनार्दन जे वोटर, नक्कीच म्हणजे एकूण पाहता गडकरी यांची जी लोकप्रियता आहे त्या अनुषंगाने आता गडकरींसमोर उभं राहायला अनेक नेते असे आहेत जे टाळाटाळ करताना दिसत आहेत. येत्या काळामध्ये या संदर्भात उमेदवारीचं गणित अधिक स्पष्ट होणार. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. नागपुरामध्ये नितीन गडकरी यांच्या विरुद्ध कोण उभं होणार, कोण उमेदवार असणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र काँग्रेसला ही जागा महाविकास आघाडीकडून सोडण्यात आलेली आहे, मात्र काँग्रेसकडून कोणताही उमेदवार इथे गडकरींच्या विरुद्ध लढण्यासाठी तयारी दर्शवत नाही आहे. आता वळूया चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात बोलताना, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. लोकसभा मतदारसंघातील नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत, मात्र बाहेरचा उमेदवार इथं नांदू नये म्हणून चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातीलच उमेदवार इथं द्यावा अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. त्यामुळे विजय वडट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांची कन्या शिवानी वडट्टीवार इथं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध शिवानी वडट्टीवार असा सामना पाहायला मिळतो का हे येत्या काळात स्पष्ट होणार. दरम्यान चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी पक्की झालेली आहे, महायुतीचा उमेदवार ठरलेला आहे. आता महाविकास आघाडीमध्ये संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, शिवानी वडट्टीवार यांच्या नावाचा जो दावा केला जातो त्यात कितपत सत्यता आहे या संदर्भात आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख अधिक माहिती देत आहेत, पाहूयात.
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे. यासाठी ज्या मतदारसंघ आहे त्यामध्ये मतदारांचे उम्मेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये बीजेपीचा उमेदवारचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. यासोबतच आता आघाडी सरकारचं उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जे या अगोदर जे खासदार होते बाळू धानोरकर त्यांचं निधन झालेलं आहे. निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागते हे सध्या पाहणे गरजेचे आहे. त्यांची जे पत्नी आहे ते आमदार आहे भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रामधील. त्यांचं नाव समोर येत आहे ते इच्छुक आहे की लोकसभा निवडणूक लढण्यासाठी. त्यासोबतच विजय वडेट्टीवार यांची मुलगी आहे शिवानी वडेट्टीवार तेही इच्छुक आहे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी. मात्र आता पक्ष श्रेष्ठी आहे आणि आघाडी सरकारचे जे वरिष्ठ आहे कोणाला सीट देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तरी पण प्रतिभा धानोरकर यांचं नाव सर्वात समोर आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर. चंद्रपुरातल्या संभाव्य स्थितीबाबत जाणून घेतलं. त्यानंतर आता जळगावकडे जाऊया. जळगावमध्ये दोन मतदारसंघ येतात, जळगाव आणि रावेर. जळगावमध्ये उन्मेष पाटील विद्यमान खासदार आहेत, त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली. रावेरची गोष्ट केली तर रावेरमध्ये रक्षा खडसे यांना मतदारसंघातून भाजपानं उमेदवारी जाहीर केलेली आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी घोषित होताच राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रीय पक्षाकडून त्यांच्या समोर एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बैठकही आयोजित करण्यात आली होती, परंतु एकनाथ खडसे यांची तब्येत ठीक नसल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली तर निवडणूक लढवणार असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या भाऊजय रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी या बैठकीत झाली होती. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे रावेरमध्ये सुद्धा नणन भाऊजय लढत पाहायला मिळते का हे येत्या काळात स्पष्ट होणार. या संपूर्ण संभाव्य स्थितीबाबत बोलण्यासाठी आमचे जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. जुगल, आता रावेरमध्ये सुद्धा नणन भाऊजाई अशी लढत पाहायला मिळू शकते का, कारण कार्यकर्त्यांचा असा सूर येतो की रोहिणी खडसे यांना देण्यात यावी कारण एकनाथ खडसे जरा आजारी आहेत. काल भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे ही बैठकांचं सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे नंतर प्रमुख दावेदार मोठा चेहरा कोण असणार तर रोहिणी खडसे यांचं नाव समोर येत आहे. अशी स्थानिक नेत्यांची या ठिकाणी इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की रोहिणी खडसे यांनी ही निवडणूक लढवावी. आणि ज्या प्रकारे बघितलं बारामती पॅटर्न प्रमाणे जळगावातही ननद भाऊजाईमध्ये सामना रंगण्याचे या ठिकाणी चान्सेस दिसत आहे. मात्र अजूनपर्यंत याबद्दलचा जो निर्णय आहे तो निर्णय पक्षश्रेष्ठी नेमकं काय घेता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रक्षा खडसे मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जर आपण बाजूला ठेवल्या, कार्यकर्त्यांची भावना असेल की बा एकनाथ खडसे यांना मिळावी पण ते आजारी आहेत त्यामुळे घरातच तिकीट देण्यात यावी म्हणून रोहिणी खडसे यांना दे, पण जर या भावना बाजूला ठेवल्या तर इतरही काही राष्ट्रपतीतले उमेदवार असतील जे इच्छुक असतील किंवा ते संभाव्य असतील तर त्यांची कोण नावे चर्चेत आहेत. राष्ट्रपतीचा जर विचार केला तर अतुल पाटील यावलचे माजी नगराध्यक्ष आहेत, एकनाथ खडसेंचे समर्थक मानले जातात. त्याचप्रमाणे रमेश पाटील आहेत, त्याचनंतर प्राचार्य एस एस राणे यांची महाविकास आघाडीकडून रावेर लोकसभेसाठी नावे समोर येत आहे. मात्र त्यांना मोठा चेहरा म्हणजे रोहिणी खडसे यांच्या नावाची तरी सध्या तरी जोरदार चर्चा सुरू आहे आणि याबद्दल पक्षश्रेष्ठीच हा निर्णय घेऊ शकतात. मात्र रोहिणी खडसे यांनी आपली काही तयारी दर्शवली आहे का, कारण त्यांना उमेदवारी संदर्भात किंवा राजकारणात ते सहसा सक्रिय दिसत नाही तर ते कार्यकर्त्यांची भावना असली तरी मतदारसंघातही आपल्याला निवडून येण्यासाठी जनमत लागतं कारण जनतेचा पाठिंबा असावा लागतो, जनतेमध्ये आपले काम असावे लागतात. अद्याप जरी रोहिणी खडसे यांची कुठल्याही प्रकारची तयारी नसली, एकनाथ खडसे यांनी बळ दिलं तर नक्कीच रोहिणी खडसे या देखील उमेदवारी करू शकतात आणि ननद भाऊजाई हा सामना रंगू शकतो. मात्र याबद्दल जे उमेदवार जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत हे बोलणं वावगं ठरणार. जी, येत्या काळामध्ये गणित स्पष्ट होईल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आता रावेरमध्ये देखील बारामतीसारखं नणन भाऊजय असा सामना पाहायला मिळतो का हे येत्या काळात स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीचे नेते आता कोण असतील, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत. जळगावमध्ये आपण पाहायला गेलं तर एकनाथ खडसे हे असू शकतात संभाव्य उमेदवार असं बोललं जात होतं, मात्र त्यांची प्रकृतीचं कारण समोर आणता आता रोहिणी खडसेची चर्चा सुरू आहे. आता आपण बीडमध्ये जाऊया. पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. याआधी आपण बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या प्रीतम मुंडेंना डावलून पंकजा यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहे. पंकजा यांनी याबाबत बोलताना काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात. हे रावेरमधले महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आपण पाहतोय. राशेपमधून एकनाथ खडसे तर राशेपमधून जिल्हाध्यक्ष आहेत राशेपचे रवींद्र पाटील. महाविकास आघाडीकडनं स्वतः एकनाथ खडसे यांनी आपण उमेदवार असू अशी स्वतः घोषणा केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण निर्णय घेऊ असं सांगत असले तरी जर भाजपकडनं रक्षा खडसेंना उमेदवारी मिळणार नसेल तर नक्कीच माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचे प्रबळ दावेदार आहेत. जर त्यांना प्रकृतीच्या कारणावरनं डॉक्टरांनी नाही सांगितलं निवडणूक लढायला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील हे सुद्धा दावेदार असू शकतात, ते सुद्धा पक्षाकडून इच्छुक आहेत. किंवा मग यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचंही नाव गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडनं समोर येतं आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विनोद तराळ यांचंही नाव घेतलं जात आहे. येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा लढवेल हे निश्चित आहे, परंतु उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल. रावेरनंतर आता चर्चा आहे बीडची. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. याआधी बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या उमेदवारीनंतर प्रथमच दोघी बहिणींनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे आणि विजयाचा एल्गार केला आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी काय म्हटलंय पाहूयात. अपेक्षा होती, कारण बरेच दिवस झाले अशाच चर्चा होती. अपेक्षा मला नव्हती, पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही, कारण अशा चर्चा बरेच दिवस झाले चालल्या होत्याच, त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही. पण साहजिक आहे, जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते, त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता. प्रीतम ताई खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे. आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही. मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, आणि त्या शब्दावर मी कायम आहे. धनंजय माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये, आणि त्याच्यामुळे नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली, तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल. बीड लोकसभा मतदारसंघातून मिळालेल्या उमेदवारीनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. बीड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जात असला तरी यावेळेला राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांची ताकद कमी झालेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं बीड लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना एकदाची उमेदवारी महायुतीकडून जाहीर झालेली आहे, तर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार आहे तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र काही संभाव्य उमेदवार ज्यांची चर्चा सुरू आहे ते संभाव्य उमेदवार कोण असू शकतात पाहूयात. ईश्वर मुंडे हे राष्ट्रपतीचे नेता आहेत जे संभाव्य उमेदवार असू शकतात बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात. तर नरेंद्र काळे राष्ट्रपतीचे नेता आहेत आणि सुशीला मोराळे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहेत. बीडमधले महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आपण पाहतोय. या निवडणुकीसंदर्भात येत्या काळामध्ये कसं गणित स्पष्ट होतं ते आपण पाहणार आहोत. मात्र तूर्तास जय विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.